नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी बालभारतीचा 21वा धडा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, याचा स्वाध्याय अभ्यास। चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न। तर आपला प्रश्न पहिला आहे, कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा। तर पहिला आहे, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाचुका। दोन आहे, क्रिकेटची बॅट लागली का। तीन आहे, खोकल्याची उबळ येते का। चार, सर्दीत नाक गळते का। तर आपल्याला संपत नाही होऊ द्या, बॅट लागली का, उबळ येते का, नाक गळते का, हे उत्तर आहे। पाच आहे, मेंदूला वास कळतो का। सहा आहे, रंगीत तारे असतात का। सात, दिवसा तारे दिसतात का। आठ, माणसासारखा माणूस दिसेल का। प्रश्न दोन आहे, कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा। आपला अ गट आणि ब गट यांच्या जोड्या जुळवायच्या आहे। कुत्रा, वाकडीचे पोट, पेंग्विन, तोकडीमान, साप, वाकडी चाल, वटवाघूळ, रात्रीचे फिरणे, मासे, पाण्यात तरणे, पतंग, दिव्यावर मरणे, काजवा, चमचम करणे, हे आपल्या जोड्या आहेत। आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। प्रश्न तीन आहे, तुमच्या मनाने उत्तरे लिहा। त्यातील अ आहे, तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो, तुम्ही काय कराल। उत्तर, आम्ही त्याला शुद्ध कसे लिहावे ते समजून सांगू। जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा त्याचे शुद्ध लेखन तपासून त्याला मार्गदर्शन करू। पुढील प्रश्न आहे, आ, वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात, त्या टाळण्यासाठी काय कराल। उत्तर आहे, काना, मात्रा, वेलांटी यांचे वाचन करताना अडखळतो, यासाठी वाचनाचा रोज सराव करतो। प्रश्न चार आहे, या कवितेतील प्रश्नासारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का। याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात, त्या प्रश्नाची यादी तयार करून पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणींना दाखवा। चर्चा करून उत्तरे मिळवा आणि वर्गात सांगा। उत्तर आहे, मला पडलेल्या प्रश्नांची यादी। एक आहे, रस्ते खरंच वळतात का। दोन आहे, झोपेत बाळ हसते का। तीन, हत्तीचे शेपूट छोटे का। चार, झाड खरंच पळतात का। पाच, रात्री सूर्य दिसतो का। सहा, दिवसा चंद्र असतो का। सात, सशाचे कान मोठे का। आणि आठ, नदीच्या पाण्यात गोटे का। प्रश्न पाच आहे, शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का। खाली व्यक्तीकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टींतून तुम्ही काय शिकाल ते लिहा। तर पहिला, आई माया करणे। दोन, वडील शिस्तीने वागणे। तीन, झाडे परोपकार करणे। चार, पर्वत कुठल्याही संकटात न डगमगणे। पाच, नदी तहान भागवणे। सहा, गाढव कष्ट करणे। सात, कुत्रा इमान बाळगणे। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।